पुढच्या दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार. हवामान खात्याचा अंदाज. कोकण किनारपट्टीसह राज्यातल्या अनेक भागात पुढचे चार दिवस पावसाचे. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात 12 दिवसात दुसऱ्यांदा दरवाढ. आजपासून किंमत 3.5 रुपयांनी महागली. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरातही 8 रुपयांची वाढ. मध्य प्रदेशात ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा. महाराष्ट्र सरकार कोणती पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष. राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच. मात्र राजकीय जवळीक साधण्यासाठी उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकरांच्या गळ्यात पडण्याची चर्चा. ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी सर्वेक्षण अहवाल कोर्टात आज सादर होणार. भिंत तोडण्याच्या मागणीच्या अर्जावरही आज सुनावणी अपेक्षित. जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंना 5 लाखांचं विमा संरक्षण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या बैठकीतला मोठा निर्णय. यात्रेकरूंना पहिल्यांदाच दिलं जाणार RFID टॅग. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.